मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र राज्याच्या तिसऱ्या दौऱ्याला उद्या सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. माझ्या समाजातील गोरगरीब बांधवांसाठी मी झटत आहे. मला समाजाने प्रचंड प्रतिसाद दिला आहे. माझ्या सभेला लाखोंचा जनसमुदाय ठिकठिकाणी एकत्र आला. मराठे हातातले कामे सोडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माझ्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्याचमुळे मी हा दौरा करत असून मराठा बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी हा राज्याचा तिसरा दौरा करत असल्याची माहिती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे दिली आहे. दौरा गाठीभेटी घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आहे. आता आम्हाला मराठा समाजाला आणखी उत्साह आहे, आनंद आहे. नुसतं लढलो काहीच मिळालं नाही समाजाला असं वाटत होतं समाजाला. पण आता नोंदी मिळाल्या, कुठल्या ना कुठल्या तरी भावाला आमच्या प्रमाणपत्र मिळायला लागले, म्हणजे आमच्या आयुष्याचं लेकरांचं आता कल्याण होऊ लागलं. किंवा आनंद आणि उत्साह समाजामध्ये, त्यामुळं प्रचंड मराठा समाजाचा एक झाला आहे. त्याच नोंदीच्या आधारावरची 20 डिसेंबरला मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं समाज प्रचंड खुश आहे. त्यामुळं मराठा प्रचंड एकजूट झालेला आहे. आता सध्या जिथं जिथं कार्यक्रम आहे तिथं तिथं मराठा समाज प्रचंड संख्येने यायला लागला. तुफान गर्दी करायला लागलेत मराठी, कारण मराठी शेताकडे जायला तयार नाही, स्वतःचं काम करायलाही तयार नाही. कारण त्याला त्यांच्यासमोर आता लेकरांचं भविष्य दिसायला लागलं, आपल्या नातवाचं भविष्य दिसायला लागलं, आपल्या मोठा आपला नातू मोठा होईल, आपला मुलगा मोठा होईल, आपली मुलगी मोठी होईल, हे डोळ्यासमोर आता स्वप्न येईल. ते स्वप्न आता त्यांना खरं होईल होतंय असं वाटायला लागलं, कारण नोंदी सापडायला लागल्यात. त्यामुळं मराठ्यांना आता एकदम असं वाटलं की आपले पोरं आता 100% मोठे होणार आहेत. त्यामुळं हातातलं काम सोडून मराठी जिथं कार्यक्रम असेल तिथं प्रचंड संख्येने यायला लागले. आणि जितका वेळ होईल रात्रंदिवस बसून राहायला लागलो, कारण आमची प्रचंड मोठी आता एकजूट झाली. आणि हे प्रमाणपत्र द्यायला लागल्यापासून हा पहिलाच दौरा आहे राज्यातला, हा पहिलाच दौरा होते. त्यामुळं आशीर्वाद घ्यायला आणि गाठीभेटी घ्यायला उद्या सकाळपासून चाललो आहे महाराष्ट्रात.